नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेक्चर हा फक्त ऐकण्याचा नाही आहे, समजण्याचा नाही आहे, तर फील करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय होतं, बऱ्याच वेळा इंग्रजी येत असतं, पण इंग्रजीतले नेमके हे दोन शब्द एक्झॅक्टली कुठल्या प्लेसला वापरायचे, कधी वापरायचे, बऱ्याच वेळा अडचणीत येतात. जसं आता फळ्यावर तुम्हाला मी दोन शब्द लिहिलेत, मस्ट अँड हॅव टू, हे खरं तर मॉडल्स आहेत. आता हे मस्ट आणि हॅव टू वापरत असताना, म्हणजे तुम्हाला वापरण्याची गोष्ट पण माहिती असेल, तुम्ही वापरत पण असाल, पण मस्ट आणि हॅव टूमध्ये नेमका डिफरन्स काय आहे किंवा सिमिलॅरिटीज काय आहे, आजच्या व्हिडिओमधून आपण ते बघणार आहोत. सो बघा, मस्ट अँड हॅव टू जेव्हा पॉझिटिव्ह मिनिंगमध्ये वापरतात, त्यावेळी त्यांचे दोघांचे मिनिंग सेम होतात. जसं आता इथे बघा, यू मस्ट पे द टॅक्स. सो आता इथे बोलणाऱ्याने इथे मस्ट वापरला आहे. सो तो काय करतो आहे, तर मस्ट हा शब्द ऑब्लिगेशन करतो. ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्सर. सो एखाद्या गोष्टीचं कंपल्सेशन करायचं असेल, सक्तीने बोलायचं असेल, तर आपण मस्ट वापरतो. आता हा जो मस्ट शब्द आहे, याचा अर्थ तुम्ही जर बघितला तर असं होतो की यू मस्ट पे द टॅक्स, म्हणजे तुम्हाला टॅक्स पे करावाच लागेल. सो मस्ट शब्द तुम्ही जास्त करून ऑफिशियल गोष्टीकडे बघता, जसं तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघता, यू मस्ट नॉट स्पीच हिअर, किंवा यू मस्ट स्टँड इन क्यू, यू मस्ट बाय टिकिट्स बिफोर बोर्डिंग द ट्रेन. सो यू मस्ट बाय द टिकिट्स, म्हणजे तुम्ही तिकीट्स घ्यायलाच पाहिजे, घ्यायलाच हवी, सक्ती केली जाते. लक्षात आलं का? सो मस्ट हा शब्द तुम्हाला सक्तीसाठी. पण आता मस्टच्या ऐवजी तुम्ही हॅव टू शब्दाचा पण वापर करू शकता. जसं की यू हॅव टू पे द टॅक्स, मग ह्याचा अर्थ काय, तर याचा अर्थ होईल तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आता इमॅजिन करा, यू हॅव टू पे द टॅक्स, तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. यू मस्ट पे द टॅक्स, तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल, भरायचं आहे. मराठीमध्ये भरायचं आहे, भरावा लागेल, हे जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की यांचे दोन्हींचे मिनिंग सेम आहेत. बट जास्त करून मस्ट हा शब्द आहे तो थोडं जास्त स्ट्रॉंग कंपल्सेशन दाखवतो आहे. हॅव टू त्याच्यापेक्षा थोडंसं असं वाटेल की थोडंसं सॉफ्ट आहे. लक्षात आलं? आणि त्यामुळे मस्ट हा शब्द जनरली तुम्ही जिथे ऑफिशियल इन्स्ट्रक्शन्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला मस्ट हा शब्द दिसतो. हॅव टू हा टॉकिंगमध्ये आपण जनरली वापरतो. लक्षात आलं? हां, बट येस, कोणी काही म्हणू द्यात, पण तुम्हाला कंपल्सेशन दाखवण्यासाठी मस्ट आणि हॅव टूचा वापर करता येतो. आता हॅव टू आणि मस्ट हे दोन्ही मॉडेल्सच आहेत, पण मस्ट तुम्ही कोणत्याही सब्जेक्टला लावू शकता. जसं की यूच्या ऐवजी शी आलं तरी तुम्ही शी मस्ट म्हणू शकता. कोणाचं नाव जरी असेल तरी तुम्ही त्याला समजा सार्थक मस्ट, ओके, आशा मस्ट, असं काही म्हणू शकता. किंवा सब्जेक्ट प्युरल असेल तरी तुम्ही मस्ट वापरू शकता. बट हॅव टू शब्दाचं तसं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा सब्जेक्ट ही शी इट या तिघांपैकी एक असतो त्यावेळी तुम्हाला हॅव टू वापरायचं नसतं, त्यावेळी तुम्हाला हॅज टू वापरायचं आहे. सो काम तेच होणार आहे, फक्त तुम्हाला हॅव टू न वापरता हॅज टू वापरायचं आहे. जसं की यू हॅव टू पे द टॅक्स, शी हॅज टू पे द टॅक्स. लक्षात आलं का? ही हॅज टू पे द टॅक्स. इंडियन हॅव टू, इंडियन हॅज टू पे द टॅक्स, ओके, एव्हरी इंडियन हॅज टू पे द टॅक्स. सो जेव्हा इथे ही शी इट असेल तेव्हा तुम्हाला हॅज टू वापरायचं आहे. लक्षात आलं? सो ही एक गोष्ट पॉझिटिव्हमध्ये आय होप तुमच्या लक्षात आली. आता निगेटिव्ह मात्र बदलताना तुम्हाला दिसेल. आता ह्या इथे जर तुम्ही बघितलं तर यू डोंट हॅव चॉईस. जेव्हा तुम्ही मस्ट किंवा हॅव टू वापरता तेव्हा तुम्हाला ती कृती बोलणाऱ्याला सांगायचं असतं की ती गोष्ट करावीच लागेल. यू डोंट हॅव चॉईस, यू डोंट हॅव ऑप्शन्स. लक्षात आलं का? म्हणजे ते करावंच लागेल. समजा तुम्हाला कोणीतरी म्हणतं की यू हॅव टू वेअर हेल्मेट बरोबर वाईल रायडिंग स्कूटी ऑर बाईक, तर तुम्हाला तो ऑप्शनच देत नाही आहे, ते करावंच लागेल, ती गोष्ट करायचीच आहे, हे दोन्ही शब्द सांगतायत. पण जेव्हा हे दोन्ही शब्द आपण निगेटिव्ह फॉर्ममध्ये वापरतो त्यावेळी मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांचे दोघांचे जे मिनिंग्ज आहेत किंवा तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो वेगळा आहे. जसं मस्टला जेव्हा निगेटिव्हमध्ये म्हणता, जसं तुम्ही मस्ट नॉट म्हणता, यू मस्ट नॉट प्लग द फ्लावर्स इन द गार्डन, तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही बागेतली फुलं तोडू नका. आता इथे बोलणारा मस्ट नॉट वापरतो आहे म्हणजे काय करतो आहे, तर तो प्रोहिबिशन करतो आहे. प्रोहिबिशन म्हणजे मनाई करतो आहे.
सो एखाद्या गोष्टीला जेव्हा तुम्हाला कोणाला मनाई करायची आहे की हे इथे खेळू नका किंवा सोसायटीच्या कॅम्पसमध्ये खेळू नका, आवारात खेळू नका, ओके, आणि जे सक्तीने म्हणायचं असेल तर तुम्हाला ते सांगितलं जाईल, यू मस्ट नॉट प्ले हिअर, ओके. सो मस्ट नॉट ही तुम्हाला सक्ती करतं, सक्तीने मनाई करतं, लक्षात आलं. यू मस्ट नॉट वॉच दिस मूवी, तुम्ही हा चित्रपट पाहायला नको. सो बघणारा म्हणजे बोलणारा तुम्हाला सांगतो आहे, तुम्हाला मनाई करतो आहे की हा चित्रपट बघण्याच्या लायकीचा नाही आहे. सो यू मस्ट नॉट, लक्षात आलं. सो कोणालाही तुम्हाला मनाई करायची आहे, यू मस्ट नॉट स्विम इन दिस लेक, या तलावामध्ये तुम्ही पोहायला नको, पोहू नका, म्हणजे तो मनाई करतो आहे, कारण बुडण्याची शक्यता आहे किंवा हा अपघातग्रस्त ठिकाण असेल. सो मस्ट नॉट हे करता. पण उलट अर्थी जर तुम्ही डोंट हॅव टू निगेटिव्हमध्ये वापरला, तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की हॅव टू किंवा हॅज टू जेव्हा निगेटिव्हमध्ये वापरायचं आहे, तुम्हाला डोंट किंवा डज नॉटचा वापर करायचा आहे. तुम्ही यू हॅव नॉट टू वगैरे म्हणू शकत नाही, लक्षात आलं. सो यू डोंट हॅव टू पे द फीज इनिशियली. आता बोलणारा काय म्हणतो आहे, तर तो म्हणतो आहे की तुम्हाला सुरुवातीला फीज पे करावी लागणार नाही, पण इथे तो अगदीच मनाई करत नाही आहे, बरोबर. सो तो तुम्हाला ऑप्शन्स देतो आहे, इथे तुम्हाला ऑप्शन्स दिला जातो. यू डोंट हॅव टू पे द फीज, यू डोंट हॅव टू वेअर हेल्मेट. सो तुम्हाला हेल्मेट घालावं लागणार नाही. सो घातलात तर इट्स ओके, इट्स युअर चॉईस, पण घालावं लागणार नाही, लक्षात आलं. यू डोंट हॅव टू वेअर साडी इन ऑफिस, तुम्हाला ऑफिसमध्ये साडी नेसावी लागणार नाही. नेसलीत तरी चालेल, यू हॅव चॉईस, पण नेसावी लागणार नाही, म्हणजे असं कंपल्सेशन नाही आहे. सो लक्षात येतं आहे का की डोंट हॅव टू, डझंट हॅव टू हे कंपल्सेशन देत नाही, म्हणजे हे जर मनाई करत आहे तर इथे तुम्हाला चॉईस नाही आहे, नो चॉईस, लक्षात घ्या. बट इथे तुम्हाला यू हॅव चॉईस. आणि या दोघांमध्ये मात्र चॉईस नव्हतीच. सो हा जो चॉईस असणं नसण्याचा जो मानगड आहे, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल. आणि जसं मी म्हटलं ना की फक्त एखादा व्हिडिओ ऐकताय तुम्हाला समजतं आहे असं करू नका. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटापर्यंत आलाय, आणि तुम्ही ज्या अर्थी शेवटापर्यंत आलाय तुम्ही खूप चांगले स्टुडंट आहात, तुम्ही मनापासून इंग्रजी शिकताय. पण एखादी गोष्ट इतकी सहजासहजी जाऊ देऊ नका. तुम्हाला हे जे काही कळलं आहे ना, म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला कळते तर त्याच्यावर वर्क करा. जसं की कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही फील करा, तुम्ही इमॅजिन करा एखादं वाक्य, आणि तुम्हाला मस्ट हॅव टू, हॅज टू, मस्ट नॉट किंवा डोंट हॅव टू, डझंट हॅव टू मध्ये एखादं वाक्य बोलता येतं आहे का, त्याचा प्रयत्न करा आणि ते कॉमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे, आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.